मुंबईमध्ये आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं आयोजन करण्यात आलं. नाटककार गो ब देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला शरद पवार, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली. तसंच कलाक्षेत्रातील अनेक दिग्गजांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला पाहायला मिळाली. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्या रोहिणी हट्टंगडी यांचा नाट्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी शरद पवारांबद्दल खास आठवण सांगितली, तर अशोक सराफ यांनीही त्यांची एक जुनी खास आठवण सांगितली. एकदा मी गाडी चालवत होतो, माझ्यावर आमचे डान्स मास्टर सुहल सरकार होते आणि माझ्या ग्रँटेड रोड माझ्या गाडीवर निघून स्लेटर रोडवर वळलो, तर स्लेटर रोडवर समोर मी फाटून टॅक्सी आली, तर टॅक्सी आली त्या टॅक्सीनी एका माणसाला उडवलं. पण मी त्याला गाडीत घातलं आणि मी त्याला भाटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. पोलीस आले, पोलीस तेव्हा पण माझ्या फॅन होत्या. काय काय झालं नाही, तुम्ही ते तुम्हाला माहिती नाही काय झालं, ते तुम्हाला यावं लागेल पोलीस स्टेशनला. 3 वाजता गेलो, बसलो मी, बऱ्याच वेळ कोणी विचारेच ना. सगळे इन्स्पेक्टर होते तिकडे, जर राहणारे असं रिप्लेस केलं. म्हटलं काय, माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे, तर येतं का आमच्याकडे, तर त्यात तुमच्या असत. परत येऊन मी बसलो खुर्चीवर, मी आणि माझ्याबरोबर सुभाष सरकार होते. म्हणून ते जे पोलीस स्टेशन आहे त्याला लागूनच ताळदेवची झोपडपट्टी आहे, असं पाठी पाठीपाठचं डोंगर मोठं आणि पाठ सगळी झोपडपट्टी. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळजवळ 3000 लोक पोलीस स्टेशनमध्ये आले होते. काय झालं का, काय काय नाही, अशोक सराफ आले ना, ते बसले तिकडे, तर त्यांना बघायला आले तिकडे. काय हो, तर काय हो इकडे काय झालं, काय बंद करा, सगळं बंद करा, चला तुम्ही जा. 72 साली घाशीराम गोतवाल होते एक नाटक, एका कॅन्सरच्या रुग्णाला मदत करावी म्हणून तो शो मांडला गेला. अनेकांनी सांगितलं की आम्ही घेऊ, निदर्शन करू सगळा प्रकार. आणि त्यावेळेला शरद पवार नावाचे अतिशय तरुण, नुकतेच गृहराज्यमंत्री झालेले, नाटकाच्या प्रयोगासाठी SRP चा बंदोबस्त म्हणून बाहेर 6 गाड्या लावल्या आणि आतमध्ये मध्यभागी शरद पवार बसलेले आहेत. नाटक कसं होत नाही मी पाहतो. त्यानंतर जवळजवळ 1100-1200 प्रयोग होईपर्यंत त्या नाटकात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.